पर्यंत शिवापासून ते पिढी पर्यंत हे सर्व आपले इंटरेक्शन आहे. त्यांना आदिवासी भरती नाही, आदिवासींचा शिपाई नको, आदिवासींचा तलाठी नको, आदिवासींचे शिक्षक नको काय. तर म्हणे आदिवासींचा खोट्या वगैरे दाखले घेऊन आपल्या तिथं त्यांना लागायचे आहे. कारण पैसा भरती दिले तर पैसा भरतीला संधी दिले तर भविष्यात सर्व समाजाच्या नोकरी जातील असा उलटा प्रचार इतर समाज करतात. परंतु आपला विचार काय आहे की आदिवासी हे आमचे आमचा फक्त पैसा आहे. पण पैशाचा अर्थ लोकांना अभ्यास करून किंवा त्यांना आम्ही सांगतो की अभ्यास करा. बिगर आदिवासी आहेत त्यांना सांगतो की अभ्यास करा. पैसा असा कायदा नाही का सर्व ठिकाणी 100% आदिवासींची जी नोकर भरतीच्या जागा आहेत ते आदिवासी देते असं नाही मिळत. त्याच्यामध्ये 50% 75% इतर पण समाज आहेत त्याप्रमाणे पैसा जे एक्ट आहेत पैसा जो जे जे शासन निर्णय झाले ते शासन निर्णय इतर समाजाने नीट वाचले पाहिजे. आणि जी पैशाचे ती सर्व पैसा भरती झाली म्हणजे सर्व पद हे आदिवासींची जातील आमचं काय. परंतु शासनाने असं त्यांचा विचार केलेला आहे. आपल्याच करत असताना इतर समाज आहे सर्वांना एसी आहे एसटी आहे ओबीसी आहे सर्वांना आरक्षण दिलेला आहे. आरक्षणच्या कोंड्याप्रमाणे जी काही भरती होते ती भरती प्रक्रिया राबवली जाते. परंतु आज 2010 पासून अशी भरती झाली नाही आणि आज स्वातंत्र्यानंतर आज 73-74 वर्षांना आदिवासींना या जंगलाचे जमिनीचे मूळ मालक म्हणे आपण. परंतु तो खरा अधिकार आज नोकर भरते आणि तरुणांना जो दिला जातो तो आज चालू झाला कसा तरी चालू झाला होता आणि त्यालाही कुठेतरी मुठभर माती मुठभर असलेली लोक ही सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांना आव्हान देतात हे चुकीचं आहे. आणि त्याला आज आपण त्यांना कुठेतरी थांबवून किंवा त्यांना आज आपण जाब विचारणार तर तुमच्या पुटात काय दुखत हा आमचा अधिकार आहे हा आमच्या आदिवासींचे अधिकार आहे तुमच्याच पुटात काय दुखत बरोबर की नाही. आज आपण म्हणतो की आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे 60% आदिवासींना आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही ती पैसा भरते आणि त्या पैसा भरतीमध्ये आज आमचा अधिकार आमच्या तरुणांना आज सर्व प्रकारची 17 प्रकारची जी पदं आहेत ती पदं आपल्याला आपल्या कोठ्यात किंवा आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे तो आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे. त्यासाठी ही सततची लढाई आज जोपर्यंत पैसा भरती होत नाही तोपर्यंत आज तर इथं आपण 100, 200, 300 असतील. पण याच्या पुढे सरकारला आम्ही जाहीर सांगतो झाली नाही तर अख्खा आदिवासी समाज हा पेटून उठेल आणि त्याला जबाबदार ते सरकार शासनाला आमचा बंदचा इशारा आहे की आज आदिवासी समाज पेटून उठलाय आणि हा पेटून उठले पलीकडे नाही तर हा फक्त तुम्हाला एक जाहीर म्हणून. पण याच्या पुढे प्रत्येक आंदोलन प्रत्येक मोर्चा प्रत्येक जी काही आमची आम्हाला जे संघर्ष करण्याची वेळ आली की आम्ही समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन एक माणूस प्रत्येक कुटुंबाच्या रस्त्यावर उतरू. पण आमची पैसा भरती आमच्या पत्रात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या प्रमाणे सर्वांनी एकत्रित होऊन या ठिकाणाहून आज आपल्या शासनाला मग व्हिडिओ असेल शासनाचा सीओ असेल कलेक्टर असेल ज्यांना कोणाला पैशाची किंवा ह्यांना जे आपल्याला नाकर्जेपणा घेऊन काहीतरी शासनाचा किंवा काहीतरी मोठभर लोकांचा विचार घेऊन हे आपल्यावर कुठेतरी कदा आणत असतील याला रोखण्यासाठी सर्वांना मी तरुणांना तरुणींना माझे सर्व आदिवासी बांधवांना विनंती करेन का आहे याच्यानंतर जर कुठं आपल्या आदिवासींचा विषय हा पैसा भरतीचाच विषय इतरही विषय आहेत पण ही पैसा भरती झाल्याशिवाय आपण आता पुढे जाणार. परंतु एक पाऊल मागे जाणार नाही 2 पावलं पुढे जाऊ. शासनाला जी वेळ आली ते म्हणायला तयार राहू पण हे आमचे पैसा भरते झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे. एवढ्याच मला या ठिकाणी संबोधित करतो आणि येत्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन तीव्र कार्यक्रम करून